कोथिंबीर आपल्या स्वयंपाकात नेहमी भाव खाऊन जाणारा पदार्थ, मात्र सध्या याच कोथिंबीरीचा खराखुरा भाव वधारलाय. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीरीला साधा सुद्धा नाही तर तब्बल 20,500 रुपये भाव मिळालाय. नाशिकमधील दिंडोरी गावातील शेतकरी विनायक लक्ष्मण वाघिरे यांच्या कोथिंबीरीला हा भाव मिळाल्याचं समजतंय. दरम्यान नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मसरूळ, मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गोवर्धन, दुगाव, धोंडेगाव, सिन्नर, निफाड, पेठ, त्र्यंबकेश्वर तसंच पुण्यातील खेडा आणि मंचर इथून पालेभाज्यांची आवक होत असते. यातच सोमवारी 26 सप्टेंबरला सायंकाळी पालेभाज्यांचा लिलाव झाला. यावेळी साईनाथ व्हेजिटेबल कंपनीत दिंडोरी गावातील नवळपाडा येथील शेतकरी विनायक लक्ष्मण वाघिरे हे कोथिंबीर घेऊन आले होते. त्यांच्या कोथिंबीरीला 20,500 रुपये शेकडा बाजारभाव मिळाला आहे. त्यांची कोथिंबीर नितीन लासुरे या व्यापाऱ्याने विकत घेतली असल्याचं समजते, जे मुंबई, गुजरात आणि सुरत येथील मार्केटला ही कोथिंबीर पाठवणार आहेत. विनायक वाघिरे यांनी सकाळशी बोलताना म्हटलं, माझे 6.25 एकर क्षेत्र आहे, पावसानं बरंच नुकसान झालंय. मी माझ्या शेतीत सद्यस्थितीत कारलं, कोथिंबीर आणि टोमॅटोची लागवड केली. आज कोथिंबीरीला मिळालेल्या बाजारभावामुळे माझ्या कष्टाचा चीज झाल्यासारखं वाटतंय. आता कोथिंबीरीचा भाव एवढा का वधारलाय? तर यंदा पाऊस हा मोठ्या प्रमाणावर झालाय, म्हणजे बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झालेली पाहायला मिळाली. अशात पिकांचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर झालंय. त्यात सर्वाधिक फटका हा पालेभाज्यांना झालेला पाहायला मिळतोय. पावसाच्या पाण्याने कोथिंबीर, पालक, मेथी सडल्याने वाया गेल्यात, म्हणजे जवळपास 60% पालेभाज्या खराब झाल्याचं समजते. त्यामुळे अर्थात मार्केटमध्ये पालेभाज्यांची पोहोच कमी झाली आहे आणि त्यामुळे पालेभाज्यांचे भाव वधारलेत. त्यातल्या त्यात कोथिंबीर जास्तच महाग झाली आहे. माहितीनुसार आठवड्याच्या गॅपने कोथिंबीरच्या जुडीचा भाव 10 रुपयांनी वाढतोय, म्हणजे सध्या पुण्यात एक जुडी 60 ते 70 रुपयांना विकली जाते, तर मुंबईत हाच भाव 80 ते 90 रुपये आहे, तर नाशिकमध्ये हा भाव 100च्या आसपास गेलाय. त्यामुळे कोथिंबीरीला सोन्याचे दिवस आलेत असं म्हणायला काही हरकत नाही. तरी तुमच्या भागात कोथिंबीरीचा काय भाव आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.